नमस्कार, प्राजक्ता किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता पाटकर तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत ओल्या जवळ्याची भाजी. तर चला पाहूया. ओला जवळा आणला की तो पण पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे. हा एकदम पांढरा शुभ्र जवळा आहे. थोडासा काळपट जवळा असतो तो खाडीच्या पाण्याचा असतो. चवीला जवळा छान लागतो, तोही छान लागतो, हाही छान लागतो. असं 15 ते 20 मिनटं आपल्याला पाण्यात टाकून ठेवायचं आहे आणि नंतर ह्या असा पिळून घ्यायचा आहे. असे 4-5 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा. पाण्याच्या खाली असा सगळा गाळ येतो तो काढून फेकायचा आहे. याच्यामध्ये असा बारीक बारीक छोट्या छोट्या मच्छी वगैरे असाच कचरा असतो, तो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण बनवायचा आहे. इथे मी 3 मोठे कांदे घेतले आहेत, कढीपत्ता, 5-6 लसूण पाकळ्या ठेचून आणि 2 टोमॅटो घेतले. आता कढईमध्ये आपण तेल घालूया. 2 पळी तेल घातलं आहे. लसूण ठेचूनच घालायचं आहे, त्याने चव छान येते. आता लसूण आपण छान भरपूर शिजवून घ्यायचं आहे. असा कलर त्याचा तांबूस कलर झाला की आता कढीपत्ता घालायचा आहे. इथे तुम्ही हिरवी मिरचीही कापून घालू शकता. मी लाल मसालाच घालणार आहे, मी हिरवी मिरची घातली नाही आहे. आता 3 मोठे कापलेले कांदे घातले आहेत. आता कांदे छान परतून घ्यायचे आहेत. आता कांदे छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला घालणार आहोत. एकदम जास्त ब्राऊन करायचं नाही आहे कांदा जवळ्यासाठी. असाच थोडासा परतला, थोडासा लालसर रंग आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये आता 1/2 चमचा हळद घालणार आहोत आणि 2 चमचे मी मालवणी मसाला घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्ही रोजच्या वापरातला मसालाही वापरू शकता. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. आलं लसूण पेस्टही घालायची आहे आणि सुरुवातीला लसूण घातल्यामुळे जवळ्याला छान टेस्ट येते म्हणून लसूण घातलेला आपण. आता इथे मी टोमॅटो कापून ठेवले होते 2, ते घातले आहेत. आता हे छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो छोटे होते. आता हे छान परतायचं आहे आणि 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झाकण ठेवल्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान मिळून येतो, मिक्स होतो छान. आता इथे आपण छान परतून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण धुतलेला जवळा घालणार आहोत. आता हा छान परतून घ्यायचा आहे घातल्यानंतर. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. या जवळ्याला स्वतःचं पाणी सुटतं आपण गॅसवर परतल्यानंतर. त्या पाण्यातच त्याला शिजवायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता आपण जवळा छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 3-4 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. हे सगळं मंद गॅसवरच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातला आहे. आता तोही छान परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये आपण कोकम घालायचं आहे. पाच सहा छोटे छोटे कोकम घातले आहेत, ते परतायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालते, तेही छान परतायची. 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि ते काढल्यानंतर परतून घ्यायचं आहे छान. आता हे पाणी दाखवते मी, ते थोडं बाकी आहे, ते शिजवून घ्यायचं छान. पाणी ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये, एकदम कोरडा करायचं आहे. जास्त कोरडा नाही, थोडंसं ओलसरच असतो तो. आता कोथिंबीर घातली आहे. आता छान परतून घेते मी. आता जवळा तयार झाला आहे खायला. सॉरी, इथे मी मीठ घालायला विसरलेले. आता मी ह्या मीठ घालते आणि छान मिक्स करून जवळा तयार. हा भाकरीबरोबर, चपातीबरोबर एकदम अप्रतिम लागतो. एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह भेटूया. धन्यवाद.